पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओळखले जातात धक्का तंत्रासाठी मोदी हे तो मुमकिन हे असं त्यांचे समर्थक म्हणतात ते अशाच धक्कादायक निर्णयांसाठी जरा जास्तच सार्थ ठरतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि एक मोठा निर्णय घेतला हा निर्णय सामान्य माणसांवरती नोटबंदीसारखा थेट आणि तात्काळ परिणाम घडवणारा नसल्यामुळे त्याच्या तितक्या तीव्र अशा प्रतिक्रिया उमटल्या नाही आहेत मात्र हा निर्णय खूप मोठा आहे ऐतिहासिक म्हणावा असाय आणि त्यामुळे मोदी मंत्रिमंडळाच्या एक देश एक निवडणूक या धोरणावरती आज बोलायचं आहे कारण आज नाही तर भविष्यामध्ये या निर्णयाचे चांगले आणि वाईट परिणाम आपल्या सगळ्यांवरच होणार आहेत एक देश एक निवडणूक या विधेयकाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि ही मंजुरी मिळाल्याच्या नंतर आता ते विधेयक लवकरच संसदेमध्ये मांडलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे नेते एक देश एक निवडणूक या धोरणाचं वारं वारंवार समर्थन करताना दिसतात आणि त्याच वेळेला भाजपचे विरोधक मात्र या धोरणाच्या विरोधामध्ये आक्रमक होताना दिसतात एक देश एक निवडणूक या धोरणावरती दोन्ही बाजूंचं नेमकं म्हणणं काय आहे मत काय आहे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या सगळ्यामुळे कोणाला फायदा होणार आहे कोणाचं नुकसान होणार आहे कोणाला फटका बसणार आहे या एकूणच सगळ्या विषयीचा आढावा घेणं आवश्यक आहे एक देश एक निवडणूक विधेयक संसदेमध्ये मंजूर झालं तर त्यामुळे नेमकं काय काय घडू शकेल जाणून घेऊयात सध्या आपल्या देशामध्ये सतत निवडणुका होत असतात मुंबईसारख्या महानगरांचा विचार केला तर इकडे लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुका अशा तीन निवडणुका होतात तर ग्रामीण भागामध्ये मनपाच्या ऐवजी जिल्हा परिषद आहे आणि यामधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अपवाद वगळला तर किमान लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका जरी एकत्र घेतल्या गेल्या तर, तर याचा मोठा फायदा होऊ शकेल देशामधल्या मनुष्यशक्तीचा वेळ सुद्धा वाचेल तसंच पैसा सुद्धा वाचेल एकोणीशे एकावन्न बावन्न यावेळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अकरा कोटी रुपये खर्च झाले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये साठ हजार कोटी रुपये खर्च झाले हाच खर्च दोन हजार चोवीस मध्ये एक लाख कोटींवर गेला महाराष्ट्र खर्च चौदामध्ये चारशे एकवीस कोटी होता तर दोन हजार एकोणीस मध्ये नऊशे कोटींवर गेला या निवडणुकीमध्ये तो खर्च दीड हजार कोटींपर्यंत पोहोचल्याची शक्यता आहे निवडणुका एकत्र झाल्या तर स्वाभाविकपणे हा खर्च कमी होणार आहे थोडक्यात काय तर सर्वात मोठा फायदा हा की देशाचे हजारो कोटी रुपये वाचू शकतील निवडणुका आल्या की निवडणूक आयोगाला सरकारी यंत्रणेचा वापर करावा लागतो आणि त्याचा परिणाम सरकारी कामकाजावरती होतो हे सगळं आपण बघतोय जर एकत्र निवडणुका झाल्या की पुन्हा पुन्हा निवडणुका घेण्याच्या त्रासामधून सरकारी यंत्रणा कदाचित मुक्त होऊ शकेल त्यांना सुद्धा थोडासा दिलासा मिळेल तसंच निवडणुका म्हटलं की महत्वाचं म्हणजे आचारसंहिता आली आणि आपल्याकडच्या वारंवार होणाऱ्या निवडणुका म्हणजे वारंवार आचारसंहिता आली आचारसंहितेमुळे विकास कार्य ठप्प होणं थांबेल असा सुद्धा एक युक्तिवाद केला जातो तसंच जर या सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या तर एकत्र झालेल्या या निवडणुकांमुळे काळा पैसा वारंवार वापरणं कमी होईल असा नोटाबंदीच्या वेळेचा फायदा आता सुद्धा पुन्हा पुन्हा मांडला जातो अर्थात काय एक देश एक निवडणूक असं जर झालं तर फायदाच होईल असं नाही आहे आणि यामुळे तोटा नेमका काय यावरती सुद्धा बोलायला हवं याचीही चाचपणी करायला हवी निवडणूक आयोग खर तर स्वतंत्र यंत्रणा पण नेहमीच आरोप होतो की हीच यंत्रणा केंद्रामधल्या सत्ताधाऱ्यांना सोयीच असेल तेच करते आता जर एकत्र निवडणुका झाल्या तर, तर केंद्रामधल्या सत्ताधाऱ्यांना अनुकूल असलेलं जेव्हा वातावरण असेल तेव्हाच त्या निवडणुका घेतल्या जातील सत्ताधाऱ्यांना परिस्थिती सकारात्मक वाटेल असेल तेव्हाच निवडणुका झाल्या तर केंद्रामधील पक्षच गल्ली ते दिल्ली असा सत्तेमध्ये येऊ शकतो इतरांना मात्र या सगळ्या गोष्टींचा मोठा बसू शकतो असं जर झालं तर राष्ट्रीय पातळीवरचे मोठे अखिल भारतीय पक्ष आणि प्रादेशिक छोटे पक्ष यांच्यामधले मतभेद आणखी वाढत जाऊ शकतात कारण स्थानिक प्रश्नांवरती लढत राज्य जिंकणारे पक्ष लोकसभा निवडणुकीमधील राष्ट्रीय मुद्दे राष्ट्रीय नेते यांच्या प्रभावामध्ये आपलं अस्तित्व कदाचित हरवू लागू शकतील गमावू शकतील याचा फटका भारतासारख्या प्रादेशिक अस्मितांची विविधता आणि तीव्रता असणाऱ्या देशामध्ये आपल्याला चांगला जाणवू शकेल आणखी एक मुद्दा सांगितला जातो तो विचार करावा असाच आहे ईव्हीएम वादात असून सुद्धा समर्थन करताना निकाल झटपट लागेल असा फायदा सांगितला जातो पण जर एकत्र निवडणुका झाल्या तर निवडणुकीच्या निकालाला विलंब होण्याची शक्यताही वर्तवली जाते एकीकडे एक हे फायदे आणि तोटे थोडे नजरेआड केले तरीसुद्धा एक देश एक निवडणूक प्रत्यक्षामध्ये आणतानाची आव्हानं ही सुद्धा काही कमी नाही आहेत एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घेण्यासाठी त्या त्या सभागृहांचे कार्यकाळ सुद्धा जुळवावे लागतील कोणत्याही विधानसभा किंवा लोकसभा या सगळ्याचा कार्यकाळ एक दिवसाने वाढवायचा असेल तर घटना दुरुस्ती करावी लागते किंवा राष्ट्रपती राजवट लागू करावी लागू शकते ज्या राज्यांमध्ये मध्यावधी सरकार आहे मध्यावधी सरकार विसर्जित केलं जाईल आणि तिथे घटनात्मक व्यवस्था कोणती आणि कशी असेल हा प्रश्न सुद्धा सध्या तरी कठीण वाटतो याशिवाय जिथे भाजपची सत्ता नाही तिथे विधानसभेचा कार्यकाळ कमी किंवा वाढवण्याच्या संदर्भात एकमत नेमकं कसं होईल आणि त्यासाठी राज्यघटनेमध्ये नेमकी काय पद्धतीने दुरुस्ती करावी लागेल या विचार या सगळ्याचा विचार होणं सुद्धा स्थितीला गरजेचं आहे सर्वप्रथम घटना दुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मांडावं लागेल या दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक बहुमताने मंजूर होणं आवश्यक आहे आणि यानंतर त्याला किमान पंधरा राज्यांच्या विधानसभांची मान्यता सुद्धा घ्यावी लागणार आहे अभ्यासक नेमकं काय सांगतात ते सुद्धा बघूयात अभ्यासकांच्या मते संविधानानुसार लोकसभा आणि विधानसभा पाच वर्षांसाठी निवडल्या जातात पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या पूर्वी सदन विसर्जित करायचं असेल तर त्यासाठी मंजुरी घ्यावी लागते केंद्र सरकार केवळ कलम तीनशे छप्पन्नच्या नुसार हस्तक्षेप करू शकतं मात्र ते सुद्धा तितकंसं सोपं नाहीये हे विधेयक राज्यसभेमध्ये दोन तृतीयांश विशेष बहुमतानं मंजूर करून घेणं हे सुद्धा सरकारच्या समोरचं मोठं आव्हान असू शकतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेष अधिवेशनामध्ये हे विधेयक आणलं तर याला सध्याच्या दोनशे चाळीसवाल्या भाजपच्यासाठी ते तितकं सोपं असेल असंही नाही आहे कारण भाजपला बहुमताच्या म्हणजे दोनशे बहात्तर या मॅजिक फिगरवरती पोचवणारे दोन्ही पक्ष जनता दल युनायटेड आणि तेलुगू देसम हे सुद्धा प्रादेशिक पक्ष आहेत या पक्षांचा सुद्धा विचार करावा लागेल एकूणच जर इंडिया आघाडीने एकत्र येऊन या दुरुस्ती विधेयकाला विरोध केला तर हे उताणं पडेल एक देश एक निवडणूक ही गोष्ट ऐकायला जरी चांगली वाटत असली तरी त्याच्यावरती बहुतांश राजकीय पक्षांमध्ये आता एकमत होण्याची गरज आहे आणि त्यासाठी काय करावं लागेल तर त्यासाठी सत्ताधारी भाजपनं सगळ्यांमध्ये आपल्या हेतूविषयी विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे सध्याचं राजकारण एकूणच जर बघितलं तर एक देश एकत्र निवडणुकांवरती एकमत होईल का असं अशक्य नसलं तरी सोपं मात्र अजिबात नाही आहे आणि याविषयी दुमत असण्याचं काही कारण नाही तुर्तास आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय नमस्कार उघडा डोळे बघा नीट